नमस्कार मी डॉक्टर सुचित तांबोळी बालरोग व बाल विकास तज्ज्ञ आणि त्याचप्रमाणे किशोरावस्था तज्ज्ञ म्हणून अहमदनगर येथे गेले तीस वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे आपण आज किशोरावस्था आठवडा जो आहे त्याच्या निमित्ताने मनाला सावरताना ज्यामध्ये आपण महत्वाची गोष्ट मुलांचे जे डिप्रेशन किंवा विमनस्कता आणि अँझायटी म्हणजे त्यांची चिंताग्रस्तता याच्याविषयी बघणार आहोत आता मुलांचं विमनस्कता कशी ओळखायची तर त्यांचा मूड त्यांचा उत्साह त्यांची झोप भूक किंवा अपराधीपणाची भावना मृत्यूचे विचार मनात येणं ऊर्जा कमी होणं हालचाली मंद होणं किंवा त्यांची स्मृती कमी होणं या सगळ्या जर गोष्टी असतील तर त्यांना नक्की नैराश्याची शक्यता असते आणि हे रिसेंट बदल आपल्याला नक्की लक्षात येतात मुलांच्या मधले आणि मग त्याप्रमाणे त्यांच्या काही चाचण्या असतात की ज्याच्यामध्ये आपण नैराश्याच्या चाचण्या करतो की ज्यामध्ये बेक्स इन इन्व्हेंट्री म्हणून आहे किंवा अशा काही वेगळ्या चाचण्या असतात आणि त्या चाचण्या करून निदान करतो आणि ते निदान झाल्यानंतर आपण त्याच्यावरती उपचार करतो ते उपचार काय असू शकतात औषधं काही वेळेला लागतात काही वेळेला नुसतेच काउन्सिलिंग किंवा समुपदेशन लागतं की ज्याच्यामध्ये कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअर थेरपी असेल किंवा इतर थेरपीज असतील आणि याच्यामुळे ती मुला मुलांमध्ये खूप चांगला फरक पडतो आणि ती मुलांचं नैराश्य कमी होतं यामध्ये अँग्झायटी किंवा चिंताग्रस्तता याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात की ज्याच्यामध्ये काही मुलांना असं वाटतं की सेपरेशन अँग्झायटी म्हणजे माझ्या आईवडिलांपासून मी दूर होतोय का म्हणजे आता विशेषतः करोनाच्या काळात आमच्याकडे असे Uh, मुलं यायचे की माझी आई मरेल का माझे वडील मरतील का या करोनामुळे काय होईल त्यांना खूप असं भीती अशा खोलीतून त्या खोलीत जायला पण घाबरायचे मग अशा प्रकारची जी भीती जी असते किंवा चिंताग्रस्तता जी असते ती जास्त प्रमाणात असेल की ज्याच्यामुळे त्यांच्या रोजच्या कामामध्ये अडचणी येत असतील तर ते पण एक भीतीदायक असतं की ज्यामध्ये त्या मुलांना प्रॉब्लेम्स येऊ शकतात आणि मग त्याच्यामध्ये जनरलाइज अँझायटी असू शकते सेपरेशन अँग्झायटी असू शकते किंवा सिलेक्टिव्ह म्युटिझम असू शकतं वेगवेगळे प्रकार असतात त्याचे निदान डॉक्टर करतात त्याप्रमाणे त्याचे उपचार पण करतात पण या सगळ्या गोष्टी करत असताना था हे होऊ नये किंवा मुलांना चांगलं ठेवावं याच्यासाठी काय करायला पाहिजे की त्यांना बेसिकली व्यायाम करायला पाहिजे त्यांना रिलॅक्सेशन टेक्निक शिकवले पाहिजे की जे योगासनाच्या द्वारे किंवा त्यांना प्राणायामच्या द्वारे रिलॅक्सेशन शिकवलं गेलं पाहिजे त्याचबरोबरी त्यांना कोपिंग स्किल्स शिकवायला पाहिजेत त्यानंतर त्यांना त्याच्याबरोबरीनी ते निगेटिव्ह सेल्फ टॉक म्हणजे स्वतःच्या विषयी कधी वाईट बोलायचं नाही हे सर्वात महत्वाचं असतं त्यांना आनंदी ठेवता येईल त्यांना काहीतरी हॉबीज तयार त्यांना शिकवल्या गेल्या पाहिजेत की ज्यांना ज्यामुळे त्यांचं मूड चांगला राहील त्यांच्या अभ्यासातून आणि त्यांच्या त्याच त्याच वातावरणातून ब्रेक घ्यायला शिकवलं पाहिजे त्याचबरोबरीनी त्यांना पॉझिटिव्ह बोलता आलं पाहिजे आणि आनंदी राहणं आणि त्याचा मूड चांगला असणं आणि मूड चांगला असून त्याची इमोशनल बँकिंग म्हणजे त्यांचा भावनात्मक विकास चांगला करता आला पाहिजे भावनात्मक विकास जर चांगला झाला तर ही मुलं या गोष्टींना तोंड चांगलं देऊ शकतात आणि मग त्याच्यामुळे त्यांना नैराश्य किंवा चिंताग्रस्तता होत नाही त्यामुळे मुलांना त्याच्यासाठी इमोशनल वॅक्सिन किंवा आपण भावनिक लसीकरण म्हणतो तसं करायची गरज असते ते बालरोग तज्ज्ञ करू शकतात या बाबतीमध्ये तुम्ही लक्ष द्यायला हवं हो। तर ते त्यामुळे मला असं वाटतं की आपण जर निदान योग्य वेळेला केलं आपण जर त्याप्रमाणे उपचार केले तर नैराश्य आणि आपले चिंताग्रस्तता ही नक्कीच आपण टाळू शकतो आणि आपल्या मनाला सावरू शकतो धन्यवाद